ती बाई दुसऱ्याच्या सुनायला लावून देणारी नव्हती. दुसऱ्याच्या घरी इस्तू टाकणाऱ्या लय बाय काय काय, फक्त तिची सासू बाहेर जावा हिला तितकीच संधी मिळत. हो हरपळून जाशील, हरपळून सोपीत भिताड पडून ती अंगा अशी पाप करशील. टकटक दिसायला तिघी जण उभे राहतात तुम्ही, दुसऱ्याच्या सुनाला नाव ठेवणारे लावून देणारे तुम्ही तिघी जण उभ्याच राहता. तुमचे नाव पटपट नगर 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 जाऊ दे. आताच्या बाईचा गावा झालाय आणि पुन्हा अजून 10 दिवसाला तिचा व्हायचा. उगा अटॅक गिटॅक याचा सभापती साहेब त्याच्यामुळे नाही घेत, एवढ्या बार माफ करतो पण याच्यानंतर चुका करू नका अशा. कळत मला माझ्या गोळ्या थोड्या संपल्यात. नवऱ्याला खालीवरी बोलणाऱ्या पांजली उभ्या राहतील टकटक दिसायलात मला. नीट बोलत नाही तुम्ही नवऱ्याला, काय कीर्तनकार चिरून बी खाल्ला तरी तुम्हाला पुण्य भेटतोय. पुन्हा कळाल्या दोन त्या मागच्या भीती की नवऱ्यांनी बोलत नाही माग पाहू नका तुम्ही माग बोलाल बाबा. अरे बाप्पा कीर्तन घेऊ देत नाही दुसऱ्या बारा उठाला उठाला. मी नेहमी माझ्या माईंनो राग देऊ नका, घरातल्या लोकांपेक्षा दुसरा देव मोठा. तुम्हाला एक सांगू माझ्या माईंनो, माझ्या मालकाचं वाक्य, जी माणसं घरात नीट राहतात राहतात ती वरी नेण्याच्या लायकीची असतात. जयाची आईकची धड नाही त्याची परत्र पुसशी काय, त्याचं वरचं काय विचारायचं. सुंदर स्वयंपाक करत असेल तर आजीनं नातवाचे बुट द्यायचे, साक्ष द्यायचे, त्याची पेन्सिल द्यायची, त्याचं दप्तर द्यायचं, त्याचा डबा भरायचा. त्याची आई स्वयंपाक करीत असेल तर आजीनं मदत करायची. नातू स्वयंपाक आई स्वयंपाक करायली, दारात ऑटो रिक्षा शाळेचा हॉर्न वाजवायला आणि आजी तुळशी पिढी घालायची. आणि मग आजी मग म्हणते महाराज आमचा नातू जरा मोकार निघला, ते अजून लय मोकार नाही, अजून जरा मोठा झाल्यावर ती हॉटॅक्टर घालणार आहे. पूजा कशाला म्हणते, समोर आलेलं काम पूजा असते आणि ते आटपल्याच्या नंतर मिळालेला वेळ ही देवाची पूजा असते. कामामध्ये काम काही मना राम राम भव श्रम सुख होईल. आदरणीय डॉक्टर हुशे साहेबांचे काका वारले, जालना हॉस्पिटलचे सर्वे सर्वा त्यांचे काका वारले. त्यांच्या मंडळी सुद्धा काही नीट आहे, प्रसूती तज्ञ आहे. भेटायला गेलो साहेब तुम्ही घरी आहात काका वार नाही म्हणे. तुमच्या काकांना श्राद्धांजली ती तुम्ही हॉस्पिटल उघडा. एखादा तुमच्या नावावर आलेला विळत आलेला पेशंट तुम्ही त्याला औषधोपचार करून तो सुखरूप होऊन घरी गेला की तुमच्या काकाला श्राद्धांजली आहे. ताई साहेब तुमच्याकडे येणारी एखादी माऊली डिलिव्हरीसाठी ती वेळ पुसू देत नाही, ती जर तुमचं हॉस्पिटल पाहून वापस जर गेली तर पुण्य नाही लागेल. तुमच्या सासऱ्यांना श्रद्धांजली, तुला सासऱ्याला तुम्ही हॉस्पिटल उघडणे कामच माणसाचा परमार्थ. मी नेहमी सांगत असतो तुमच्याकडे कॅनल आहे का? कॅनल नसतील ना, आहे का काय काय भागात असेल ना कॅनल. जाऊ द्या, विहिरीला पाणी भरपूर आहे, नदीला पाणी भरपूर आहे, कॅनलला पाणी भरपूर आहे, लाईट आहे आणि मकाला पाणी द्यायचं आणि गिरगावकरांचं कीर्तन सुरू. मोटर बंद केली कीर्तनात बसला नालायक 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 नालायक. हो कीर्तन कधी ऐकत नाही पण वाळलेली मका पुन्हा दुरुस्त करता येत नाही, नाही करता येत. शेतकऱ्याला त्याचं काम करणं, हजारो कीर्तन ऐकल्याचं पुण्य प्राप्त होत आहे. तुम्ही राजकारणी लोकांना सांगू एकच मुद्दा सांग, एखाद्या ठिकाणी जर पाण्याची अडचण असेल तिथं तुम्ही तुमच्या शासकीय निधी उपलब्ध करा. काय करा, काय कागदोपत्री पूर्तता करून शासकीय काय बळ वापरायचं, तिथं बोर पाडावा, त्या बोरला पाणी लागावं, ते पाणी पिऊन ती प्रजा तिथली कॉलनी तितका प्रांत सुखी व्हावा. हे पुण्य 1000 सप्ती केल्याचं पुण्य लागते तुम्हाला, 1000 सप्ती केल्याचं कर्मातली मरवे होता. एक पुरावा आहे फक्त त्याचा अर्थ सांगतो, मालकांचा पुरावा. एका व्यक्तीला पंढरपूरला जायची इच्छा, एका व्यक्तीला काशीला जायची इच्छा, पण पैसे नाही.
काशीला जायची इच्छा आहे, मला पैसे पाहिजे. श्रीमंत माणूस आम्हाला दासराव तुमच्यासारखे दे, दासराव तुमच्यासारखे साहेब तुमच्यासारखा मोठा माणूस. हे 2000 घेऊन जाय काशी, गेलं काशी, ते काशीला गेल्यावर मिळेल तरी अर्ध पुण्य तुम्हाला मेला आला त्याशी अर्ध पुण्य. बळे माथरी वाराणसी पैसे दिले काशीला पाठी पुरावाय महाराजांचा गो, फक्त हे म्हणायचं तुमचं काय स्वतः काशीला पाठी बळे द्रव्य देऊन. मग मेला आला त्याशी अर्ध पुण्य, महाराज वापस आला तरी पैसे देणारा अर्ध पुण्य, तो तिकडे नेला तरी त्याला अर्ध पुण्य. चांगल्या कामाची इतकी ताकद. एखादा पंढरपूरला गरीब निघाला का निघत नाही रे, काय नाही तारांबळे पैशाची दर 500 रुपये, अर्ध पुण्य गरीब असल्या बसल्या. असं काही कामात पुण्य मिळते कामात, ते कुणा पुण्य सांगू तुम्हाला. 1.5 एकर जमीन होती एका माणसाला, 1.5 एकर त्याला काबार कष्ट करून 2500 एकर जमीन केली. अहो कीर्तन ऐकायचे कशा करता, काहीतरी सुधारणा झाली पाहिजे ना, त्याचं नाव कीर्तन. नाही तर काय माणसं तर काय कापूसून ऐकत आले तो. माझ्या लहानपणी कीर्तनाला गाड्या येत होत्या, बैलगाड्या लोक यायचे, असं कीर्तन रडून ऐकायचे. महाराजांना संत चरित्र सांगितलं, रडे हो माणसं ढसा ढसा कीर्तनात रडे, आणि जाताना ह्याच लोकांना बैलगाडी कणसाचं बाटू पिटून नेलं. आणि कीर्तनात तुम्हाला घेऊन सुद्धा रडले, आणि जाताना दुसऱ्याचं बाटू पिटून नेलं कणसाचं कालकीचं बाटू. गेलं की नाही बाटकातच कीर्तन, काय उपयोग असं कीर्तन ऐकून. 1.5 एकर जमिनीची 2500 एकर जमीन केली, 2500 एकर जमीन काढता येत त्या अलकाताचं लग्न झालं, त्यानं ती सफरचंदावाली गालाची बाई, तिच्या जरा जास्त नादी लागलं, तिने याला मुठीत दाबलं, आणि मुठीत दाबलेला बगला दाबायला लवकर जातो. मी मुठीतलं गाण्यात ऐकलं, नवरा माझ्या मुठीत ग, हे त्यात्रवाली मोठले आवाज करते. आणि माझं मेमरी कार्ड ताई ते मला 5-10 हजार ऐकले की पाठवते, शिव्या 40 हजार पाठवते, त्याच्यातल्या 450 तर इतके असल आता ओरिजिनल मराठवाड्यातल्या, फक्त देत नाही शिमग्याच्या दिवशी देते ते आपण पाठवते. मेमरी कार्ड ताई बघलाच नवरा दाबला, माय बापाला बोलू दे. पुण्य सांगतोय, पुण्य कशात कीर्तन असतंय, कशात भागवत आहे, कशात रामायण आहे, कशात पंढरपूरची वारी आहे, कशात काशीतली वारी आहे. गावातल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीनं जाऊन त्या पोराची भेट घेतली आणि त्याला सांगितलं, अरे बाळा तुझ्या बाबाला 1 एकर जमीन, मला 4 एकर होती रे, कावाड कष्ट करता करता मी बी 4 एकरची 15 एकर केली, तुझ्या बाबाला 1 एकरची 25 एकर केली रे, आज ती जमीन 35 लाख रुपये एकरची, किती प्रॉपर्टी तू यासाठी कमिली रे, माथार सोबत नेणार आहे का काय रे, माथार पंच जीवन लेकरासारखं असत रे सांभाळ. गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीनं जाऊन पोराला सांगितलं, पोरग बापाला सांभाळू लागलं, 1 कोटी यज्ञ केल्याचं पुण्य चांगलं सांगणाऱ्याला भेटत, याच नाव भजन आहे, असं वागणं गरजेचं. स्वामी रामांना आश्चर्याचे 2 धक्के बसले, एक हिच्या डोक्यावर सावली आहे आणि एक न पाहता नाव घेतलं. इथपर्यंत आलतो कीर्तनकार जागे बाबा, ड्रायव्हर कोणती लांबून येते आणा, पण मुक्कामाला बस स्टँडला नेला, ते रस्ता हुटले होते ना तळ्याच्या कडीला उभी केली, आता रातच्या आंघोळी घालतो का सुमळ्या, है का नाही. कीर्तनकारानं किती फोडा, पण आपल्या कडव्यावर आलं पाहिजे, त्याचं नाव कीर्तनकार. आणि कीर्तनकाराला जर कढो गवसत नसल तर आम असं समजायचं, हे दुसरीकडचं आहे कडीवाजी नाही. माया झोपडी जा बांगुलई किडका, मई झोपडी मोडल बदल, माया झोपडी जा बांगुलई किडका, मई झोपडी मोडल बदल. हे दिले गुरुवाजी ना तुम्ही, है का नाही. फिरायचं का मका मागायला, आता अजून सोडलीच नाही ना. बिबीजी बोलिये श्रीराम, श्रीराम शब्द वापरला. स्वामी रामांनी विचार केला, सूर्य जरी सावली धरीत असेल, माझं नाव जरी येत असेल, त्रिकांत असेल, पण नमस्कार करणार नाही. माणसं ठाम असतो, सनातन धर्माचा माणूस, वैदिक संप्रदायाचा माणूस, भागवत संप्रदायातला माणूस,
संन्यासी महात्मा वारकरी संप्रदायात नामधारक कसं वाटेल कोणा पुढे आणि नामधारक इतका मोठा कोणी सुद्धा ब्रह्मवेत्ता सुद्धा नामधारक इतका मोठा नाही ऐसे ब्रह्मवेत्ते अपरंपार नाही नामधारकाच्या बरोबर येऊ शकत नाही येऊ शकत नाही येऊ शकत नाही शुकाचार्य कोण ब्रह्मवेत्ते राधा कोण नामधारक राधा कोण होती नामधारक मीरा कोण होती नामधारक जन्म भराचा स्वासाईत के मोजिले बाई मी विकत घेत बाई मी विकत घेत आयुष्यभराच्या स्वासाईत के नामाचे दान नामस्मरण केले जगाचा पापी करी घेतला ती बाई नामधारक होती तिचं नाव घेतलं शुकाचार्याला समाधी लागत होती ब्रह्मवेत्त्याला शुक याज्ञ वल्ल हरी सीदानोनी हरी दाले शुक याज्ञ वल्ल समाधी लागत होती त्यावरती राधा किती मोठी असं कल्पना करा असे महात्मा होते स्वामी राम नामधारक लोक येते कोणी शिवजींचं नाव घेत असेल कोणी विष्णूचं नाव घेत असेल परत काय ते दोन्ही देवी येत रोज सकाळी त्याच्या भेटी होत्या त्रिशूळ डमरू घेऊन आला रोज सकाळी रंभाधिक नाचती चालवायचा त्यांच्या हातात त्याला जगाचा बाप मानतात त्याच्या पलीकडे सांगतात किती वटवट करतोय तुम्ही बसलेले किती सात्विक माणसं आहात मी किती वटवट करतोय पण आपल्या सगळ्यांना बटन दाबून कोण्या दिवशी मला न्यायचं हे ज्याच्या हातात त्याला जगाचा बाप मानतात यांचं भजन करणं नामदार मग स्वामी रामांनी विचार केला अधिकारी स्त्री पण वाकत नाही आपण परीक्षा बघू मोठी माणसं परीक्षा पाहत असतात बाहेरच्या गोष्टीला भुलून ते भळभळणार पण जाणकार माणसं त्याच्या देखाव्याला बघून स्वैरी करीतच नाही त्याला जमीन किती आहे तो कोणाच्या वाड्यातला आहे त्याची वागणूक कशी आहे आधी त्याने किती पेटून मारल्यात किती किरीट ढकलल्यात मग पुन्हा त्या गावात कशाला द्यायचे असा विचार करणारे प्रदीर्घ विचाराची माणसं असतात काय काय माणसं आमची ती एक माणूस इतकी कडक टोपी घालीत होता की त्याची टोपी हातात घेतल्या गोरी साळता येत होत्या इतकी टोपी कडक पण बायको सतार भाईच्या मिरच्या तोडायला वरच्या कपड्यावर जायच नाही वरून झटपट आतून भगमग बारा आतून फिरायला काढा याच्यावर काय नसते लोक जाण मोठे माणूस सोनार सोन्यावर त्याच्याकडे सोनं न्याला वरचा रंग बघून घेतच नाही सुला खाला होता लावून सुला घेत लावून सुला भर सोन्यासाठी सोन्याला आणि रस्त्यात एक तुमच्यासारखं गाव लागलं त्या माणसानं आम्हाला चहा घ्यायला नेलं म्हणे चहा घ्या नको म्हणे दूध घ्या नेलं मी काय बोक्या नाही दूध घ्या करा चहा घ्या करा जर सर वाटीत देऊ का कपात देऊ म्हणलं मी कपात पितो ना एक जण म्हणला मी कपात चहा पित नाही कशात बुटात पितो का कप कशाचा आहे माहिती साहेब मातीचा आहे विशिष्ट प्रकारची माती चिनी माती म्हणजे कप सर्व पात्रां पवित्र मृतिका पात्र पवित्र सगळ्या पात्रात पवित्र कोणतं पात्र मातीचं पात्र एक हजार कोटीचा मालक इसतो कोणी कोणीत असतो सावंत साहेब कशा सोन्याच्या चांदीच्या जर्मन पितळाच्या मातीच्या अजून एक सांगतो घर केलं 1200 कोटीचं एका माणसाचं पाहिलं मी
येऊ घालता डोळ्या कडवले सगळं झालं 1200 कोटी रुपयाचं घर. वास्तुपुरुष कशात होत असते? मातीच्या बोळक्यात, मातीच्या बोळक्यात. मंदिर बांधलं 150 कोटी रुपयाचं, कळसाला अंगुल कशाच्या पाण्या नसते माहिती, बोळक्यात. एका बाईला पोरग झालं, ते कलेक्टर झालं, पण त्याची माय जन्माला आलं याच्या बाजूची जी खोल असते तिला वर म्हणते, ती कशात होते माहिती, मातीच्या गाडीत. लग्न झाल्याच्या नंतर लग्नामध्ये एक विधी असतो, मी 27 वर्षापूर्वी विधी केला, त्यावेळेला मुंबईकर दाते आता करायची गरज नाही, डिलीट होत नाही ना, अशा मोबाईल मधलं बाहेर काही जात नाही, याच्यात घाण भी येत नाही. तुमचे मोबाईल जरा हिशोबाने हाताळी जा, बटन दाबल्यावर चुकीचं जे जाऊन येते बी लोकल जाते, हो घाण होत असते, त्याच्याकरता ते जरा सांभाळून वापरू जा, हो त्याला लॉक टाकलेलं पप्याच्या माईला कळू देत जाऊ नका, हो नाही तर लॉक उघडून जर पप्याच्या माईच्या हातात दिलं तर सगळा करता तिला गौसल, हो म्हणजे वरचे तिकडे अटक करायची हीच अंगात आणली, त्याच्यापेक्षा त्याला चांगलं लॉक ला की जा. बरोबर 14 पैकी एक विधी एका गाडग्यामध्ये सुपारी आणि हळपून टाकतात, वरून कपडा लावतात आणि नवर दोन ते तुम्हाला कामी नाही, त्याच तुम्ही त्याच्यापासून लय लांब आहेत तिघ जण आपल्यासाठी, ते कानात ते गाळ, तुमच्यासाठी 13 वेळ लागते, आम्हाला 14 वर लागते, एकदा शिल्लक आहे ना आपल्या यायच्या पेक्षा, म्हणून आपल्याला रात्रंदिवस झोपी नाही, ते कानात तेच गाडग सुपारी, ती गाडगच वाजते, सोन्याचं नाही कशाचं. आता मध्यंतरी वारं निघलो होतं संक्रांतीला, तांब्याची बुटकी बापाची जी आगरी आहे का ती अगरी पैसे असली तू सोन्याची करशील, कसं तू नवऱ्याला आयुष्य वाढेल, मातीचंच गाडग लागल. मृतिका पात्रे नज पात्रे सय कुंती भयाना संक्रमणो मकरादि भयंगनो. पुराण सांगते ज्या बाईच्या मुलानं संक्रांतीच्या दिवशी इंद्राचा हत्ती आणला, 222 मंत्रीपद एकट्यालाच, 33 कोटी देवाचा राजा, त्याचा हत्ती बसायला आईसाठी आणलाय, तिला सोन्याचे गाडगे करता येत नव्हते का कुंतीला, पण गाडगे मातीचेच मावली, नेहमी नेहमी सांभाळा लागते. जुन्यावर येत जा, दीडग 1 कोटी 18 लाखाची गाडी पाहिजे बेटे साहेब, मी एक जणाची त्याच्या गाडीतली बिसलेली खापराची होती, जुन्यावर याले तो मधला जे काळ होता का कोरोना पासून नीट माणसं केले, नाही तर येडेवानी सारं नवं जुन्यावर आले, जुन्यावर आले. आपल्याला शिक पावणे 3 कोटीचं घर बांधलं, बुटाडा ठाला 4.5 लाखाची अलमारी, पण तुळशी वृंदावन नाही, आणि 4.5 कोटीचं घर, आणि त्या वास्तुशांतीच्या कीर्तनाला मी घर कस काय नाही, मसन वाट आहे, तू हिंदूचा माणूस आहे बस नाही तुझ्या दारात, अहो कोरोना पासून तुळस मुसलमानायला पण कळाल. आमची इथं बुबू नावाची बाई येते, कधी मधी भांडे गिंडे घासती, दाळी दूर करायच्या असतात, घरच्या दाळी खातो शेती असल्यामुळं ती करून देते बिचारी दाळी, हे ते जात्यावर याच्यावर दाळी करते. एके दिवशी असं कीर्तनात निघलो, म्हणले बाबा बाबा म्हणते मला, म्हणलं काय बुबू, बाबा तुम्हारे यहां तुलसी का पेड़ है, मेरे को तुलसी के पत्ते बने, अर्धी हिंदी अर्धी मराठी, इधर से गाड़ी आई उधर से गाड़ी चली गई, मैं खाली राहिला, मला काही नीतीच्या सतील, मी काही मराठीत काही हिंदीत 11 चलत आमचं तसं, मेरे को तुलसी के पत्ते होना, मैंने बुबू यही यही तुलसी का पेड़ ले लो, ये तुम्हारी हिंदू की पवित्र तुलसी है, मैं नहीं हाथ लगा सकती, आप चुन के दे दो पत्ते. मैं पायातला बूट काढा, तुळशीला नमस्कार केला, 5-25 पानं अशी तोडे चांगले चांगले देऊन टाकले. खूप काय काय वाचतो ना, कैसा आहे बोले बाबा, ये टीव्ही पे रेडिओ पे बातें कर रहे लोग, ये तुलसी के पत्ते पानी में डाल के उबाल के पानी पीना, बोले कोरोना नहीं होता. भाई कोणाची माहिती तुम्हाला,
तिला तुळशीचं महत्व ठेवलंय आणि आपण तुळशीच्या जवळच खोटी ठोकली त्याला बोकड्या बांधला. झोपीत बिता डांगा पडून झोपीत 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 नाही चुकायचं नाही चुकायचं. तुम्हाला एक सांगू का, जाऊ द्या गणपती आजच्या आनंद चतुर्दशी आता नवरात्री सुरू होते. अशा श्लोकाला पट्ट्या द्या की जे जगदंबेच्या पुढे घाणेरडी गाणी लावणार नाहीत त्यांना पट्ट्या द्या. वारकरी संप्रदायाला वैदिक संप्रदायाला या सनातन धर्माला हातात धरून जे देवीचा उत्सव करते त्यांना पट्ट्या. आता नाईलाज असतो तुम्हाला द्यावा लागतो, पुढाऱ्याला तर नाईलाज असतो, नाही द्यावा तर मग त्याच्या विरोधात ते ग्रुप जात. पण तुम्हाला वैयक्तिक लोकांना सांगतो त्यांची सगळी गोष्टी परिस्थिती बघूनच पट्टी द्या. हसायला येतो बाकीच्या धर्माचे लोक आपल्याला. गणपती पशी घाणेरडे गाणे, जगदंबे पशी घाणेरडे गाणे. गणपती किती मोठा आहे माहिती तुम्हाला? ज्यानं नवग्रह पालथे टाकले होते नवग्रह, तो एक नंबरचा गुंड रावण आणि एक श्रीमंत भी होता. बघ श्रीमंतीला तिसरा क्रमांक होता. बरेच लोक म्हणते देशात एक नंबरचा रावण सुमळ्या वाची जाय रे. एक नंबरचा देशातला श्रीमंत राजा भरत होता. भरत होता या देशाला भारत देश नाव पडलं. या भरत खंडावर ज्याचं अस्तित्व झालं त्याचं नाव भारत भरत होत, म्हणून या देशाला भारत देश नाव पडलं. श्रीमंत माणसाने नवग्रहाच्या पालत्या पायऱ्या पालत्या केल्या. त्या पंढरपुरातल्या मालकानं 1 कोटी अवतार घेतले असते तरी रावण मरत नव्हता. रावणाला मारण्याला मदत केली गणपती बाप्पानं सोंडीनं पायऱ्या सुरक्षा केल्या. रावण दुपारी 2:18 मारला. ती कृपा गणपती बाप्पाची. सामान्य आराध्य देव जगदंबा कोण आहे कोण आहे कोण आहे? सीतेसारख्या पवित्र स्त्रीला विष्णू प्राप्त झाले ही जगदंबेची कृपा झाली. हो रामाने धनुष्य नाही मोडलं, मी सांगितलं होतं इथल्या कथेत. धनुष्य रामाने नाही मोडलं, धनुष्य जगदंबेनच मोडलं. धनुष्य रामाने नाही उचललं, धनुष्य जगदंबेनच मोडलं. आणि रावण जर पालथा कोणी पाळला असेल तर जगदंबेनच पाळला. महाराज तिचं नाव जगदंबा आहे. पण कोणती जगदंबा नाही बरं का, जी ढवळे लिंब खाती ती जगदंबा तिच्या पुढे. काही काही जगदंबाला लिंब आवडते. हा ते तुमचं वाटुळ करते त्या जगदंबा. कोण आहे? नानोबर आहे. तुझे बरं सांगते त्या जगदंबा मानायच्या त्या जगदंबा. तुम्ही देवरी सखे बाईयो करी कृपा. मार्ग बघ सोपायला महाराजाला ते पाठ आहे. आमच्याकडे सुरदास महाराज होते रोज म्हणायचे यांना पाठ. अलीकडचं माझ्या लक्षात नाही आले काय कडे. येऊनी लवलाही येऊनी लवलाही सच्चित आनंद आंबा बाई करी कृपा. ओ करी कृपा उजळ कुळ दीपा मार्ग गौ सोपा. येऊनी लवलाही येऊनी लवलाही सच्चित आनंद आंबा बाई करी कृपा. अशा म्हणायचे अशा अभंग म्हणायचे अशा अभंग काही नाही म्हणायचे. बापा नवरात्रात काय काय पोर पण चपला घालत नाही. निब्बर दांड्यानं हाणायला पाहिजे खोर खोरले. 9 दिवस चप्पल घालीत नाही, गादीवर बसत नाही, नुसता शाबुदाना हाणायला. आणि दसरा झाला की घोरपडी धरायला. लाल गज करून हाणायला पाहिजे सुमळ्या. तुला लाल असं पाठी इतकं हाणायला पाहिजे 2-3 महिने तुला पाठवून झोपता आलं पाहिजे. सोंगड्याचा उतार आला अशी जगदंबेला अशी नालायक आवडत असते. ते 9 दिवस उपास धरी तून दसरा झाल्या घोरपडी धरी तू. हे बाष्पळपणा संप्रदाय. चला दुसऱ्यांदा आवाज दिला स्वामी रामांनी. इथपर्यंत आलतो
दे जमदलं सोडून मला मकाला पाणी देताना कौतुक त्याचं ना ते त्याच्यामुळे लांबत बरं कीर्तन असं ते लांबत स्वभाव पळतात नाही तर चटकन होत होत पुढे आता लोक सात आठ उदाहरणं सांगता आले असते पण ना दे मधला काडी कचरा याचा कृपायचं काम राहत नाही मग कल्पना वेळेत सोड सोड मलाही संध्याकाळी पळायचे दुसऱ्यांदा बाईन मागणे बाईन सांगितलं स्वामी राम बोली क्या काम है आपका मेरी साधना में येते मत डालो मैं साधक हूं बोली स्वामी राम बोलिए बोली स्वामी रामांच्या लक्षात आलं परीक्षा मोठी माणसं तपासल्याशिवाय घेत नाही मोठी माणसं आमची आम्ही पैठणला चालू एक जणांची आज बोली इथपर्यंत आलतो कपाटच्या आधी कबूतात देऊ इथपर्यंत ठीक येतीला नियम असतील योग्याला नियम असतील तपेला नियम असतील सिद्धाला नियम असतील संन्याशाला नियम असतील आपण भरके माणसं आपण वारकरी संप्रदायातले उघडं साधं 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 व्यक्ती म्हणतोय एक जण म्हणला मी लसण खात नाही मी म्हणलं मग 20% पैसे वाटायला रक्त प्यायला लसणात काय फरक आहे 20% पैसे वाटायला लसण खात नाही म्हणजे जिथे माणसाचं रक्त प्यायला आणि लसणात काय पडेल म्हणलं आपण कांदा खातच नाही चांगले चांगले मुंडके दाबले असतो आणि कांद्यात काय पाप आहे वैकुंठवासी धर्म भास्कर वक्ते बाबा सांगायचे आता डॉक्टर सांगते रक्त पातळ होण्यासाठी कांदा आणि लसूण खावा धर्म भास्कर वक्ते बाबांचा निर्वाळा ऐकला मी पंढरपूर हो कांदा लसूण शेतकऱ्यासाठी काही घातलं नाही कांदा मुळा भाजी कुठलंही शास्त्र कुठं लावायचं नाही परवाला एका ठिकाणी कीर्तनाला गेलो त्यांच्या भाऊ कितला एक माणूस वारला होता माणूस वारला होता आणि ती प्रत्येक कीर्तनात ते माणूस विना घेतात त्यांच्या वयाचा असेल भाऊ सारखं पंडित दोन सारखं वयस्कर पुढे बसलं आणि खेडूनच मथारी होती ते ऊट भर असताना त्या मथारीनं कुठचा द्यायला हे आपल्याला सुतू केलं मी कीर्तन झालं त्या मथारीने म्हणलं बाई तो किती ग्रंथ वाचू बया आणि मला काय करत ग्रंथ मेलं त्या मथाऱ्याला काऊन नाही उठले इना देऊ उठू दे ना इना घ्या माणूस मेलं भजन करीत नाही ते तो इना कोणता असतो माणूस मेल्यावर रात्रभर भजन करून जाग्या भजन करते टाळ कशाचे असते खापराचे सगळ्या इटाळाला जाळायची ताकद इने सगळ्या इटाळाला जाळायची ताकद सगळ्या विटाळाला जाळायची ताकद टाळा याला कुठे विटाळ होता तू हे काही बी मुठभर एखाद्या नाडा पुढ्याचा ऐकायचं डोक्यात ठ्वाचा करता तो तुम्हाला गर्दा सांभाळल्या त्याच्या गाठीमध्ये असते आणि गाठी काढायला मग चांगल्या डॉक्टरकडे जावं लागतं त्याच्यामुळे भंगारा करता ठ्वाचत नाही गाठी होत असतात गाठी काही ऐकायचं अधिकारी लोकांचं ऐकत जा ज्यानं शास्त्र पाहून ग्रंथ करावे कीर्तन त्याचं ऐकायचं महाराज काही पण काही पण काही पण काही पण तुम्ही बघा नवरात्र झाल्या आपल्या बायका जास्त ऍडमिट लागले सांगा भाई तुमचं हिमोग्लोबिन कमी झालं आता गुळ शेंगदाणे खा मग हेच गुळ शेंगदाणे जर तू नवरात्रात खाल्ले बाई द्वारका बाई तर तो हिमोग्लोबिन कमी झालं नसतो तू नुसता शाबुदाना झाला लागली पावणे दोन महिन्याच्या नंतर गर्भाची पिशवी काढली एका मुलीची लग्न झाल्यावर पावणे दोन महिन्याच्या नंतर गर्भाशयाची पिशवी काढली तज्ज्ञ पाच डॉक्टरनं तपासलं त्यांनी सांगितलं हिला आजार झाला जास्त उपास धरीत होती म्हणून अख्खा संसार मातीत घातला दोन घराला मातीत घातलं किती चूक आहे मी सांगू माझ्या माईंना या देशातली स्त्री जितकी सक्षम होईल का तितकी या देशातल्या पुरुषाची मान उंच जाईल रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री ताकद होत्या बलशाली होत्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ते बळ प्राप्त झालं या देशाला लाभलेली झाशीची राणी बलशाली आहे इतिहास या देशाचा या देशाला लाभलेली सावित्रीबाई या देशाला लाभलेली अहिल्याबाई भगवान शिवशंकराची मंदिर 2500 पाडले 2500 पाडले या विश्वाला सावली देणारे भगवान शिवशंकर त्यांना सावली देणारी स्त्री या देशातली इतक्या बलशाली आहात
नवऱ्याने नवऱ्याला महाराज कोणी तो कोणी घरी चाप्याल ज्याची बायको सक्षमी त्याने नवऱ्याने हौसान सात आठ जण घरी चाप्याल नेले आणि ती ह्या अंगडाव फडायली मला ताप आली तुम्हीच पिटलं करा मला चपाती खाऊ घाला अशा नवऱ्याने फक्त सप्ते पाहिले पाहिजे कुठं सप्ता चालू आहे आपलं तिथं टप्पू आणायचं तू काय लोकांना चाप्याल नेलं सक्षम बाई देशातली स्त्री ताकदवान पाहिजे चार माणसं घरी येऊ पाहुणे राहुणे येऊ तिने एवढी कणिक पळावा एवढ्या मोठ्या पिठाचं पिठलं करावा या जेव्हा बसा आनंददायी स्त्री पाहिजे काही लवंगाव मंगळवार धरायली काय विमान येणार आहे तुला न्यायला लवंगाव मंगळवार धरायली कोण सांगितलं तुला पांढरी बुधवार नवरा जिता असताना ढवळी साडी हे व्रत कोणी काढित ते मला भेटावं द्यायला नदीत नेऊन आणतो मला यासाठीच वाचले 4 फेब्रुवारी 2019 देव यमाला म्हणला यमा हे जरा खतरनाक याला मारू नको शाल वापस कर हे कामाचं आहे आपल्या नाहीत मला 4.5 तासांनी डॉक्टरनं सांगितलं जिवंत तो व्रत लाकडं जमा केलं तिने नाही चुकीचं नाही वागायचं नाही काय अर्थ नाही काय अर्थ नाही काय अर्थ नाही नियम नवे लावायचे नाही नियम नवे लावायचे तुमच्याकडे पण नियम आहे तुमच्याकडं 13वा संपल्यावर कुंकू गम घेतात नाही 13वा संपला ज्या दिवशी 10वा संपत असतो का त्या दिवशी विलेपनम ललाट प्रपटले चंदने भय व्याप्ती स्थिता दशक्रिया सज्जायती लुप्तोदक पिंडो भय व्याप्ती सव्याप सव्यम यज्ञ पवितो स्तता क्रिया नैवम गांजा गसम लिखितम नैवम मद्य पिपासु लिखितम नैवदम मूर्खम लिखितम नैवम गिरगावकर लिखितम चार दोन गावाला नियम काढणं म्हणजे तो नियम असतो ज्या दिवशी 10वा संपला त्या दिवशी विटाळ संपला दाव्याचं कारण सांगू तुम्हाला दाव्याच्या दिवशी विधिस्तू असतोय अस्थि दाव्याच्या दिवशी धुत असते आज धुतले असते अस्थि कारण पूजा करत असताना अस्थि धुवायला लागतं पाणी टाकावं लागत असतं त्या अस्थि समर्पित करावं लागत असतं नियम आहे त्याचा दाव्याच्या दिवशी आता त्याच्यासाठी विद्वान माणूस लागतो ते मंत्र म्हणणारा तो कर्मकांड आत्मा कर्मकांड सामान्य नाही फार मोठी ताकद आहे श्रुतीशास्त्राचं एक उपांग आहे कर्मकांड पुन्हा लाकडं तयार करणे त्याच्यावरती अस्थि टाकणे पेटवणं दहन विधी नाना प्रकारची विधी असतात मग जाणू इकून करा इकून करा अंगठ्यानं पाणी घाला रक्तचंदनम समर्पयामि रक्तपुष्पम समर्पयामि अंगुष्ठादि स्नान भो भय व्याप्ति चंदनो सगर स्थितं तिलाग्रो जवग्रो भय व्याप्त पिंडोदकं वाराणसी सर्व लुप्तादि जायते हि यत्त्रिपिंडी श्राद्धो भयो नारायणो नागबलि सर्वसिदं काल सर्वचंद्रो यक्षांतिर मुच्यतु भय विस्ताविरादिष्ठिता लोकप्रिय स्त्री जर असल तर मातृगया स्थितवादिष्ठितं लोकत्रय भय व्याप्ति पुण्य प्रदाना पार्वती शरमन्ये स्तते वचम यत्कुलाहाय जायते मेटे स परिवार स्त्री मातृगया पुरुष असत पितृगयाधिष्ठित सकल शास्त्र आहे त्याच्यासाठी बऱ्याच ठिकाणी इतके वितंडवाद असतात एका भावाला जर एका मागे एक दोन माणसे गेले एक आज गेला 4 दिवसांना जर पुढचा गेला तर सतत कोणत्यावर खेळायचं इतक्या तानापाने इतक्या ताना मेल्यावर पण तानापाने मेल्या जिथे पण त्याला भाकर दिली नाही मेल्यावर पण त्याच्या ताफ्याची तानापाने मालकांचं वाक्य सुतके सुतक जाये पैठणच्या मालकाचा पुरावा सुतके सुतक जाये पुढची घरी गेल्या राहिलेली होई वाचा एका सुतकार दुसरं सुतक जात असते दुसरा भेद सांगितला ये पूर्ण बिंबाची निकळे सबिंब मालवलेचे निभळे माणूस वारल्याच्या नंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी जर अमावश्य येत असेल तर त्या दिवशी अस्थि विसर्जित करावं लागत असत शास्त्र आहे त्याच्या पाठीमध्ये दुसरा एक मुद्दा सांगतो माणसं उगत फिरितात एक जण म्हणला आमच्या बाबांची माती आमच्या ठिकाणी करायची प्रेतानं गंगा ओलांडित नसतात प्रेतानं गंगा ओलांडित नसतात शास्त्र आहे त्याच्या पाठीमाग शास्त्र तू काय उंदर बिंदर घेऊन नाही चालला सुंबळ्या तू ज्या कुळात जन्माला आला त्या कुळातलं नियम पाळ नियम मोडल्यावर काय होत माहिती 4.5 लाखाची गोडी बसायची माझ्याकडे होती कालच्या पंचमीला जात राहिली गोडी चांगली गोडी होती माझ्याकडे ना देव देव शेती झाली उगा आपला ना लोक आगाव नाद करतात आपलं तेच करायचं
घोड़ी इतकी जोड गोड़ा सर त्या घोड़ीवर बसल्यावर तिला तीन चाली येतात, टाच मारल्याबरोबर तिसरी चाल, 45 स्पीड ने मोटरसायकलच्या 45 स्पीड ने घोड़ी पळायची, पण बसणार शहाणे माणसं दिसल्यावर ती पहिल्या चालीवर दुसऱ्या चालीवर तिसऱ्या चालीवर चालली, पण याने मुद्दाम तिला टाच हाणले, ती घोडी घोड होती, घोडी घोडीच होती, ती म्हणली याच्या म्हणल्यासारखी मी चालली तरी मला कोण टाच हाणायला, ती लोंबकळलेल्या बोरी करून गेली, बोरीच्या फांद्या लोंबकळलेल्या होत्या, काटा उभ्या ना आडवी पा काटे वाकडे सरळ काटे होते सभापती साहेब, ते कसं तोंड झालं असं, अरक्तम यति मुद्रानानं यति प्रसन्नति दायते बोचकारंचं, हे काय पुराणात नाही आलं म्हणा, पण मी वापर चुक आहे, नियम तुटला। एक दुसरी गोष्ट सांगू, एक SP आलते हिंगोडी कीर्तन होतं, बाजूला त्यांची सभा होती, ड्रायव्हर लोकांना सांगत होते ये माने नियम दोघ सोबत आहेत, एम आणि नियम दोघ सोबत आहेत, एम आणि नियम मित्र आहेत, पण नियम मोडला एम घेऊन जातो, म्हणून नियमानं नियम मोडायचा नाही, प्रत्येक क्षेत्रातला नियम आचारसंहिता आहे, मी नेहमी सांगत असतो सासऱ्याला जर बैठकी सुन सगळं देत असेल, चहा देत असेल, दूध देत असेल, जेवायला देत असेल, आंघोळीला पाणी टाकलं मामांजी आंघोळ कर असं म्हणत असेल, क्षण माग जायचं नाही, आणि त्या सासऱ्याच्या पुढून जाताना सुन जर पदर पडू देत नसेल आदर करायचा सुनाचा, पण सासरा सुन स्वयंपाक करताना चुलीला पाहिलं वंश खायला, या सासऱ्याच्या तोंडात सुनानं पेटलेली धिरपी ठोकायची, हातुड्यानं ठोकायची, निकून काढायची, आचारसंहितेचं भंग नाही करायचं, प्रत्येकाचं प्रत्येकाचं सांभाळायचं नाही, तुमच्या राजकीय क्षेत्रात सुद्धा नियम, फुटके दूर तुम्ही सांभाळायचे नाही, तुमच्या जे भावताल जे फुटके दुर्ण असतील का हे सांभाळायचे नाही, काय होतं माहितीये का, फुटक्या दुर्णात वरण वाहत चपाती उस्तरत वरण गळून जात, मग ती चपाती तोडून खावा लागते, फुटके दुर्ण रागाला तरी फेकून द्यायचे, येतून फेकायचं नाही, ते फुटके दुर्ण चांगल्या चांगल्या पुढाऱ्याला झोपी देते, इथपर्यंत त्या साधवीनं सांगितलं स्वामीराम बोलिये साधना येते मत आलो जल्दी आपका क्या काम आहे, बोलिये 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 बोलिये, स्वामी रामांनी सांगितलं बीबीजी या प्रांतात गेले 27 दिवस झाले पाऊस नाही आम्ही बारिश होणार, त्या माथारीनं मांडी खालचा चिमटा दिला, चिमटा ब्रह्मचार्याकडे असतो, संन्यासाकडे असतो, यतीकडे असतो, योग्याकडे असतो, सिद्धाकडे असतो, तपीकडे लोखंडी चिमटा असतो, फकीराकडे पण चिमटा असतो, फकीर एक होऊन गेला तुकोबराच्या 400 वर्षापूर्वी, त्या फकीराचं नाव होतं अंगरशा फकीर, लाई 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 ला लाई 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 ला लाई 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 ला लाई 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 ला तुकोबराच्या फकीर किती नशिबवान फकीर, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मांडीला मांडी लावून कीर्तनात बसायचा योग विश्वातल्या एका फकीराला आला, त्या फकीराचं नाव अनगरचा फकीर, त्या फकीराचं कटुरं 1300 क्विंटल गहू टाकल्यावर भरलं नव्हतं स्वामीजी, सिद्ध फकीर होता, सिद्ध हिरव्या रंगाची कपडी बांधलेली, मोराची पेंडी, ताराच्या झाडाचं कटुरं, चिमटा हातात होता, तुकोबराचा वारकरी होता तो फकीर, आज तुकोबराच्या कीर्तन परंपरेत तुम्हाला फोटो पाहाल भेटतो त्या फकीराचा, असं काही अजून उत्तर भारतात दोन फकीर जन्माला आले, तिकडचा इतिहास बघायचा, आपला आपलं सारीचा घरच्याचाही टेन्शन